नमस्कार, आज आपण आहे ना मक्याचे जे कणीस कणसाचे जे दाणे असतात ना, हे दाणे हे मी शिजून घेतले आहे, त्याचे आप्पे करून दाखवणार आहे। हे मक्याचे कणीस त्याचे दाणे काढून शिजून घेतले, मीठ घालून थोडंसं, हा इडली रवा ह्या वाटीच्या मापाने इडली रवा पाण्यात भिजवून घेतला आहे। एक अर्धा पाऊण तास मी पाण्यात स्वच्छ धुवून भिजवून ठेवला। त्यानंतर त्याला लागणारं साहित्य म्हणजे मक्याच्या कणसाच्या दाण्याचे आप्पे करण्यासाठी एक चमचा हिंग, एक अर्धी वाटी ओलं खोबरं, चिली फ्लेक्स घेतला आहे, घरातच मिक्सर जारमध्ये मिरची दळून घेतली आहे, लाल सुकी मिरची, कोथिंबीर, तेल, थोडंसं दाण्याचं कूट, हळद, जिरं, चवीपुरतं मीठ आणि एकच मिरची, मी हिरवी मिरची कापून घेतलेली आहे। आता एवढं सगळं साहित्य आहे। आता तोपर्यंत मी हे मिक्सर जारमध्ये घालून थोडंसं भरडून घेते। आता मी हे मक्याचे दाणे जे आहेत ते मिक्सर जारमध्ये वाटून घेतले, ते मी ह्या भांड्यात काढते। हे बघा असे। आता हे जे आहे ना, हे असं पिळून व्यवस्थित ह्याच्यात घालायचं, मग आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालून आपण करू शकतो, पण पहिल्यांदा पिळून घालायचं। असं इडली रवा जो आहे तो असा पिळून घालायचा ह्याच्यात। आता हा इडली रवा आणि हे मक्याच्या दाण्याचे पीठ जे वाटलं आपण ते मिक्स करून घ्यायचं, एवढं मिक्स करून घ्यायचं आणि आता त्याच्यात ओलं खोबरं घालायचं, हिंग घालायचं, चिली फ्लेक्स तुम्हाला किती तिखट हवं त्याप्रमाणे घाला, थोडंसं मीठ घालायचं चवीपुरता, जिरं घालूया, ही मिरची हिरवी मिरची घालायची, कोथमीर बारीक चिरून घेतलेली घालायची, हळद घालूया आणि हे दाण्याचं कूट आहे ते एक दोन चमचे आपण घालायचे, जास्त नाही घालायचं, आपल्याला पाहिजे तेवढंच घालायचं। आता हे व्यवस्थित असं सगळं व्यवस्थित आहे ना ढवळून घ्यायचं। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आता आपल्याला हे किती पातळ पाहिजे आप्प्यासाठी, तर हे मिक्सर जार धुवूनच घेतलेलं पाणी आहे, तेच घालायचं आपण, थोडं थोडं घालायचं आणि बघायचं किती पातळ हवं आपल्याला, त्याप्रमाणे आपण असं मिक्स करायचं। अजून थोडं पाणी लागेल कारण एकदम दबदबीत आहे। अजून थोडं लागेल, पुन्हा एकत्र मिक्स करून घ्यायचं। अजून थोडं लागेल, अशाप्रमाणे हे व्यवस्थित असं ना म्हणजे आप्पे आपल्याला घालता आले पाहिजे तेवढं पातळ करून घ्यायचं आहे। आता आपण हे बाजूला ठेवूया आणि हे आप्पेचे काय कढई आहे
ती गरम करायला ठेवूया। ती चांगली गरम झाली पाहिजे। बिडाची कढई आहे, ती चांगली गरम झाली पाहिजे। हे बघा, आता कढई छान गरम झालेली आहे। तर आपण आता गॅस स्लो करूया आणि याच्यात तेल घालूया। प्रत्येक कढईच्या कप्प्यामध्ये असं थोडं थोडं तेल घालायचं आणि हे जे मिश्रण केलेलं आहे आपण ते त्याच्यात घालायचं। आणखी यायला असं 5 मिनिट झाकून ठेवायचं, अगदी स्लो गॅसवर 5 मिनिट झाकून ठेव। आता आपण 5 मिनटं झाल्यानंतर बघूया झालं आहे का व्यवस्थित। हां, मस्तपैकी छान खरपूस भाजले आहेत। आता आपण उलट्या बाजूने करूया, जरा असं उलट्या बाजूने पण फिरवून घेऊया सगळे। आता आपण उघडून बघूया झाले आहे का। मस्तपैकी खरपूस भाजलेले आहेत, हे बघा असे किती छान खरपूस। आणि आहे ना, मी एक सांगायला विसरली, माफ करा। इडली रव्याबरोबर आहे ना, एक वाटी इडली रवा घातला होता, तर अर्धी वाटी मी तांदळाचं पीठही घातलेलं त्याच्यात, मी सांगायला विसरली। हे बघा किती छान झाले मक्याच्या कणसाचे खरपूस झालेत व्यवस्थित, है ना। तर बघा, मी सगळे उलटे करून दाखवते तुम्हाला, सुंदर झालेत। आता हे आपण प्लेटिंग करूया। हे बघा किती टेस्टी आणि क्रिस्पी पण झाले आहेत। हे तुम्हाला आहे ना टोमॅटो केचप बरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता। आणि ही कढीपत्त्याची चटणी केली आहे त्याच्याबरोबर, अगदी टेस्टी अप्रतिम लागते, खूप छान आहेत। हे बघा, हे बघा मक्याचे दाणे घालून छानपैकी केलेलं आहे। एकदा ट्राय करून बघा, खा आणि मग कमेंट करा।